बीडमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागाचं भीषण वास्तव समोर आलंय. जिल्ह्यातील अनेक शाळांना इमारतच नसल्याचं उघड झालंय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावं लागतंय. बघूयात त्याचबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. कळक्या भिंती, पडक्या शाळा. बीड जिल्ह्यात शिक्षण व्यवस्था उघड्यावर. कधी झाडाखाली तर कधी पत्र्याच्या शेडमध्ये भरते शाळा. हा कुठल्या चित्रपटातला प्रसंग नाहीये, तर बीड जिल्ह्यातली ही शाळा आहे. कधी झाडाखाली तर कधी पत्र्याच्या शेडमध्ये, कधी एखाद्या समाज मंदिरात तर कधी भाड्यानं घेतलेल्या खोलीत मुलांना शिक्षण घ्यावं लागतंय. गेल्या 10 वर्षांपासून बीड जिल्ह्यातल्या तब्बल 98 शाळा इमारती विना भरताय. बीड शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेली ही कोठुळे वस्ती, पुण्यापुऱ्या 250 लोकसंख्येची वस्ती. इथं मुलांना शिकण्यासाठी 4 भिंतींची साधी इमारत नाहीये. उघड्यावर बसून मुलांना शिक्षण घ्यावं लागतंय. सध्या 34 विद्यार्थी इतकी पटसंख्या आहे. इमारतीसाठी शिक्षण विभागाला कळवण्यात आलंय, मात्र अद्याप निधी मिळालेला नाही असा आरोप केला जातो. इथं पाहिलं तर खूपच दयनीय अवस्था आहे. एक शाळेच्या नावाने फक्त एक शेड उपलब्ध आहे या ठिकाणी, आणि सर्व ऋतूंमध्ये शेडमध्ये बसणं अशक्य आहे. तर मुख्याध्यापक या जबाबदारीने आम्ही शाला व्यवस्थापन समितीच्या मदतीने किंवा ठरावाने शाळेसाठी मागणी केलेली आहे, परंतु अद्याप या ठिकाणी काय आम्हाला निधी प्राप्त झालेला नाही आहे. आपली लहान मुलं उघड्यावर बसून शिक्षण घेत असल्यानं त्यांच्या पालकांनाही वेदना होतात. पावसाळ्यात लेकरांची काळजी वाटते असं सांगताना पालकही भावूक होत आहेत. ह्या शाळेला बिल्डिंग नसल्यामुळे कधी वारं वादळ असते, कधी पाऊस येते, कधी जास्त अचानक पाऊस जर आला तर अर्ध्यातूनच शाळा सुटावी लागते. प्रत्येक अडचणीमधील लेकर परेशान होतात आणि शिक्षकाची सुद्धा परेशानी होती. कोटुळे वस्तीवरची ही बिना भिंतीची शाळा केवळ एक उदाहरण आहे. बीड जिल्ह्यातील शेकडो शाळांची अवस्था अशीच काहीशी असल्याचं धक्कादायक वास्तवही समोर आलंय. तब्बल 98 शाळा इमारती विना असल्याचं उघड झालंय. यामध्ये बीड तालुक्यातील 28, केज मधील 17, परळी तालुक्यातील 12, माजलगाव मधील 11, गेवराई तालुक्यातील 11, अंबाजोगाई मधील 6, शिरूर तालुक्यातील 5, पाटोदा तालुक्यातील 3, धारूर तालुक्यातल्या 3, तर आष्टी आणि वडवणी तालुक्यातल्या प्रत्येकी 1, अशा एकूण 98 जिल्हा परिषदेच्या शाळा इमारती विना आहेत. जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या ग्रामीण भागातील मूलभूत शिक्षणाचा पाया आपण म्हणताना त्याकडे दुर्लक्ष करतोय. जेव्हा शिक्षक शाळा किंवा शिक्षण अधिकारी जिल्हाधिकारी डिजिटल शिक्षणाचा गाजावाजा करतात, या ठिकाणी या मुलांना फळा अडकवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काही नाहीये. सरकार जाहिरातींच्या माध्यमातून शिक्षणावर कोट्यवधींचा खर्च केल्याचा गाजावाजा करतं, मात्र उघड्यावर शिक्षण घेणारी ही चिमुकली शिक्षण व्यवस्थेला दिसत नाहीये. की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय हा प्रश्न आहे. या चिमुकल्यांच्या शाळेसाठी सरकार आता तरी इमारत बांधून देणार का, हाच खरा प्रश्न आहे. विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड.